मला वाटतं आज देव खूप धर्मसंकटात असेल कारण सर्व पक्षींनी त्याच्याकडे प्रार्थना केलेली आहे आणि प्रत्येक जण सांगतोय मला जिंकावं आता सगळ्यांना तर जिंकणं शक्य नाहीये त्यामुळे कोट देव धर्म संकटात अशी परिस्थिती आहे धर्मयुद्ध लढलं तुम्ही तर अमोलजी आता हे धर्मयुद्ध जर तुम्ही जिंकलं असं गृहित धरलं तर या धर्मयुद्धातली तुमची भूमिका काय असेल नेमकी तुम्हाला कुठला धर्म अपेक्षित आहे म्हणजे आम्ही काही फक्त हिंदू धर्म युद्ध असं लढलं असं नाही महाराष्ट्राच्या विकासाकरता जे जे काही शक्य असेल जे काही आम्ही संविधानाला शिवशाहू फुले आंबेडकराला मांडणारी सर्व लोक आहोत त्यांना अभिप्रेत असलेल्या महाराष्ट्राकरता जर एखादं युद्ध आम्ही छेडलं असेल तर ते जिंकण्याचा आम्हाला आशावाद आहे त्याच्यामुळे याला धर्मयुद्ध म्हणून तुम्ही त्या अँगलने घेऊन आहे म्हणजे भगवा की हिरवा या अँगलनी घेऊन आहे कशाची भूमिका यापुढची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महायुतीमध्ये आम्ही एकत्र लढलो आहोत आणि महायुती सोबतच आम्ही पुढे जाणार आहोत त्यामुळे आम्हाला प्रचंड विश्वास आहे की महायुतीचं सरकार स्थापन होईल आणि आमची भूमिका महायुतीसोबत जाण्याची असेल आपल्या पक्षाला जागा किती मिळतील तो अंदाज सगळ्यांना आपण विचारलाय तर तुम्हाला मी, मी प्रचाराला होतो नेक टू नेक फाईट काही ठिकाणी आहेत एकूण जे आमचे उमेदवार आहेत छप्पन्न उमेदवार त्या तीन ठिकाणी तर मैत्रीपूर्ण लढती आहेत आणि तिथे पण संघर्ष आहे त्याचे आम्हाला असा अंदाज आहे की एक तीस ते पस्तीस जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असतील आपले रिपोर्टर आहेत ग्राउंड लेवलला ग्राउंड झिरोला आणि त्यामुळे आपलं आपण आपल्या प्रतिनिधींकडे जाऊयात आणि त्यांच्याकडनं आत्ता तासाभरापूर्वीची लगबग काय आहे मतमोजणी केंद्रावरची आणि काय आहे एकंदरीत महाराष्ट्राचा मूड हे आपण जाणून घेऊयात प्रणाली कापसे आपल्यासोबत आहे उदय जाधव आपल्यासोबत आहे राहुल आपल्यासोबत आहे आणि कृष्णासुद्धा आपल्यासोबत आहे मुंबईत नाही सगळेजण आपल्यासोबत आहेत सगळ्यात आधी आपण जाऊया उदयकडे उदय काय चित्र दिसतंय कुठे सेलिब्रेशनची तयारी होती आहे कुठे कुठे मतमोजणीची लगबग आहे तू आता नेमका कुठे आहेस चित्र काय आहे वातावरण कसे आजूबाजूचं आणि पहिला कल कधी हाती येईल पुन्हा एकदा जरा प्रश्न विचारा आता वातावरण कसं आहे कारण अवघा एक तास शिल्लक आहे मतमोजणीसाठी ऐतिहासिक निवडणुकीच्या मतमोजणीसाठी पहिला कल कधीपर्यंत हाती येईल काय चित्र आहे सध्याचं आ, मी सध्या वरळी विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावरती आहे आणि या मतमोजणी केंद्रावरती सर्वांना उत्सुकता लागलेली आहे की निकाल कोणाच्या बाजूने लागणार मुंबईतला सर्वाधिक हाय प्रोफाईल आणि अगदी उत्खंडावर्धक असा निकाल जो आहे इथून येण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जात आहे विद्याना विद्यमान आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे विरुद्ध शिवसेनेचे उमेदवार जे होते ते मिलिंद देवराव होते आणि मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे होते या तिघांमध्ये ही तिरंगी लढत जी आहे ती खास करून झालेली आहे त्यामध्ये कोण बाजी मारते हे पाहावं लागणार आहे जवळपास एक लाख एकोणचाळीस हजार मतदारांनी आपला मतदानाचा हक्क जो आहे वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये बजावलेला आहे तब्बल त्रेपन्न टक्के मतदान जे आहे ते झालेलं आहे त्यामुळे आता उत्सुकता आणलेली की कोणाला मतदान सर्वाधिक होत आहे ते पाहण्यासाठी साधारणतः सकाळी आता बरोबर आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे सर्वात आधी टपाल जी आहे मतमोजणी ती मोजली जाणार आहे टपाल मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर स्ट्रॉंगरूम मधून ईव्हीएम मशीन जी आहेत त्या मतमोजणी केंद्रावरती आणल्या जाणार आहेत जवळपास चौदा टेबल आहेत तिथे आणि चौदा टेबलवरती एकूण सतरा मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहेत आणि या सतरा मतमोजणी चा फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर विजय उमेदवाराला विजयी झाल्याचं प्रमाणपत्र जे आहे निवडणूक निर्णय अधिकारी देणार आहेत सर्वात उत्सुकता आहे की पहिल्या दहा फेऱ्यांमध्ये कोण बाजी मारते पहिल्या दहा फेऱ्यांमध्ये जो बाजी मारेल त्याचा विजय जवळपास निश्चित होईल असं सांगण्यात येत आहे याच मतमोजणीच्या वायर जवळपास हो। दोनशे मीटर अंतरावरती ज्या पक्षांचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी तिथे उभं राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे प्रणालीकडे जाऊया प्रणाली सुद्धा आपल्या सोबत आहे प्रणाली खर तर या सगळ्या निवडणुकीतूनच आपल्याला करणार आहे मुंबई निर्णायक कोणासाठी ठरणार आहे काय माहोल आहे आत्ता कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असेल अगदी खरं मी मुंबईतल्या माहीम विधानसभा क्षेत्राचं जे मतमोजणी केंद्र आहे दादरमधलं अँटोनी डिसेल्वा शाळा या शाळेच्या बाहेर उभी आहे मुंबईतली दुसरी महत्वाची हाय प्रोफाईल अशी ही विधानसभा आहे कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे या विधानसभा क्षेत्रातून निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदा उतरलेले आहे आणि त्यांचा सामना होणार आहे तो शिवसेना पक्षाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार महेश साहजिक आहे की एवढ्या तिरंगी लढतीमध्ये बाजी कोण मारणार हे ठरवणार आहे तब्बल सव्वा दोन लाख मतदार ज्यांनी मुंबई शहरातलं सगळ्यात जास्ती मतदान या विधानसभा क्षेत्रामध्ये केलेलं आहे जी माहिती मिळते त्यानुसार चौदा टेबल ठेवण्यात आलेले आहे आणि त्यामुळे साधारणतः सोळा राऊंड होतील आणि या सोळा राऊंड मध्ये आपल्याला लक्षात येईल की नेमकं विजयी कोण होत आहे बरोबर ठाकरेंच्या लेखाची ही निवडणूक आहे त्यामुळे निश्चितपणे त्याची उत्सुकता आहे राहुल जोरीकडे आपण जाऊया राहुल खरतर तर महाराष्ट्र फिरलाय आणि आता तो आहे बीजेपी कार्यालयासमोर राहुल महाराष्ट्राचा मूर्त तू अंदाज बघून आलेला आहेसच चाचपणी करून पण दुसरा मुद्दा म्हणजे भाजपनं कालपासूनच तयारी सुरू केली आहे तसं चित्र आहे भाजप कार्यालयाच्या बाहेरचं ऑर्डर केले लाडू वगैरे ऑर्डर आहे का अगदी खर तर ज्या पद्धतीनं हरियाणा पॅटर्न बदलल्यानंतर भाजपनं महाराष्ट्रात तयारी लागली होती तशाच पद्धतीनं निकालाची तयारी देखील या सगळ्या भाजपच्या कार्यालयाच्या आसपास दिसते आपण बघतोय की मोठा स्क्रीन जो आहे तो देखील लावण्यात आला दुसऱ्या बाजूला एक समोर सेलिब्रेशन जर करायचंच असेल तर त्या ठिकाणी देखील डीजे आणि हे सगळं मागवण्यात आलं मात्र विलास एक गोष्ट मात्र नक्कीच लक्षात घेतली पाहिजे की वाढलेला मतदानाचा टक्का जर भाजपच्या विरोधात गेला तर तो देखील काय होऊ शकतं हे देखील भाजप जाणून आहे आणि त्यामुळं कालच भाजप प्रवक्त्यांच्या बैठकीपासून ते भाजप कार्यालयामध्ये साधारण अकरा पर्यंत आज चा ते कदम चालण्याच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आल्या कारण हरियाणामध्ये जे झालं ते भाजपच्या बाबतीत इथं देखील घडू शकतं हरियाणामध्ये जसं की आता लाडूंच्या ऑर्डरबद्दल आपण बोलतोय लाडू वाटण्याची घाई करण्यापेक्षा काहीसं थांबा चित्र स्पष्ट होईपर्यंत कोणताही आताताईपणा होऊ नये अशा स्पष्ट सूचना स्पष्ट संकेत जे आहेत हो। ते भाजपकडून मिळत आहेत मात्र एकंदरीत ज्या पद्धतीने भाजपची एक बॉडी लँग्वेज दिसते खास करून कोणतंही हॉटेल पॉलिटिक्सची तयारी भाजपकडून करण्यात आलेली नाहीये कोणतंही हॉटेल अद्यापपर्यंत पर्यंत बुक झालेलं नाहीये हाच विश्वास या निमित्ताने कारण ज्यांच्याकडे ही जबाबदारी होती त्यांना बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की जरी वेळ आली तरी आम्हाला हॉटेल बुकिंगची वेळ येणार नाही आमच्याशी सगळे एक आत्मविश्वास आणि राजकीय परिस्थिती पाहता पाहता पोलचे अंदाज हा मुद्दा थोडा इकडे चर्चेला आणूया आपण हॉटेलची भीती तुम्हाला असं इंडिकेट होते काय भीती आहे कोणाची भीती आहे बरं तुम्हाला नाही आम्हाला हॉटेलची भीती नाही तो यावेळेस तसा प्रसंगच येणार नाही मुळात हां पण मग हॉटेल बुकिंग वगैरे जे केले ते नाही नाही असं काही काही केलेलं नाही तर पण आता जनरली आपण आता सगळेच पक्ष करतात आम्ही आम्ही सुद्धा आमची तयारी करायला पाहिजे कारण मागे एकदा गोव्यामध्ये असं लेट झाले होते काँग्रेस आणि त्याच्यामुळे केवळ लेट झाले त्याच्यामुळे सत्ता सरकार गेला असं होऊ नाही त्यांचं हॉटेल बुक झालेलं आहे त्यांचं झालेलं आहे काल रात्री बुक पण आम्ही अजूनही हॉटेल बुक वगैरे केलं नाही हॉटेल डिप्लोमेसीची जी काही पॉलिसी आहे ती आम्ही केलेलीच नाही आम्हाला विश्वास आहे नाही हरिभाऊ हे दिसेल ना आता वेट अँड वॉच म्हणून आम्ही आम्ही पण आता महायुतीतला कुठलाही पक्ष करणार नाही आणि ज्यांना धोका वाटतोय आम्हाला पेढे कोण देणार आहेत आम्हाला पेढे मतलब तुम्हाला मी भोकरे सरांच्या बाजूला आहे साताराचे कंदी पेढे फक्त अमोल मिटकरीच खाऊ घालणार संध्याकाळच्या स्लाइडला मी आहे मी येणार पेढे घेऊन ज्योतिदेवी हॉटेल कॉन्फिडन्स मध्ये शिवसेनेची काय भूमिका हॉटेल पॉलिटिक्स अजिबातच गरज लागणार नाही कारण आमचे सगळे आमदार हे विश्वासाच्या बंधनाने बांधले गेलेले आहे त्याची काही महायुतीला अजिबात आवश्यकता लागणार नाही संध्याकाळी बोलावलं वगैरे आहे निवडून आलेल्या आमदारांना काय आहे चर्चा कशी होणार आहे नाही त्या संदर्भात अजून ठरलेलं काँग्रेस पक्षाला आहे म्हणून त्यांनी स्पेशल विमान आज नागपूरवरून सांगितलं त्यांनी हॉटेल बुक केलं त्यांना माहित आहे की आपले इकडे तिकडे तंबू इकडे तिकडे जाऊ शकतात आदरणीय पवार साहेबांनी काल जी काही व्हिसी घेतली त्यांची काय मला वाटते एक याच्यावर मोबाईलवर काय सर्व उमेदवारांशी संपर्क साधला ते याच्या करता की आपल्या तंबूतला शिपाई इकडे तिकडे कुठं जाता कामा त्याच्यामुळे आम्हाला महायुतीला काही कुठल्या याची गरज आहे असं वाटत नाही फोन बीन करता तुम्हीच सांगता आम्ही कशाला फोन करू तुमच्याच चॅनलवर कळलंय ते तुमच्या चॅनलवर कडलंय की साहेबांनी मिटिंग घेतली उद्धव साहेबांनी मिटिंग घेतली आम्हाला तशी काही गरज नाही पड आमच्या आमदारांना तुमची काही संपर्क करण्याचा प्रयत्न तुम्ही करता आम्ही अपक्ष जे काही कोणी असतील त्यांच्याशी सर्वच जण संपर्क करतायत तो प्रश्न नाही पण आम्हाला तशी वेळच येणार नाही किती अपक्ष महायुतीच्या संपर्कात आहे एकूण एक अपक्ष एक दोन हजारच्या वर अर्ज भरलेले आहेत आणि दीडशेच्या आसपास बंडखोरी झालेली आहे आणि पस्तीस बंडखोर <laughs> हे निवडून येण्यासारखे आहेत क्षमतेचे आहेत आता आणि त्यांच्याकडे लक्ष ह्या सगळ्यांच आहे महायुती आणि महाविकास आघाडी बहुतेक पंच्याण्णव साल आठवा पंच्याण्णव साली काय झालं ते आठवा ना तुम्ही पस्तीस अपक्षांच्या जीवावर झालं ना युतीच सरकार आता सुद्धा तशी परिस्थिती येईल म्हणून सगळे डूक धरून बसलेले आहेत त्या अपक्षांच्यावर बंडखोरांच्या किती कोणाच्या संपर्कात किंवा युतीच्या जे काही पुरस्कृत आमदार उभे झाले किंवा काही अपक्ष जसं आमच्याकडे संजय मामा शिंदे एक आमदार होत आहेत आणि ते अपक्ष लढले आता करमाळ्याला किंवा बबन दादा शिंदे आमच्याकडे होते त्यांनी तुतारीकडे ते गेले त्यांना तिथे उमेदवारी भेटली नाही त्यांचे मुलगा अपक्ष लढला आणि ह्या दोन्ही फाईट टफ आहेत पण आमच्या हक्काचे जे आ, संजय मामा शिंदे आहेत ते सोबतच आहेत जे पुरुष उमेदवार आहेत ते तुमच्या म्हणजे जिथे जिथे आम्ही असं अशी काही परिस्थिती आहे की हा अपक्ष निवडून येऊ शकतो त्यातले आमचे काही आहेत काही भारतीय जनता पार्टी सोबतचे असतील काही शिंदे साहेबांच्या सोबतचे असतील त्याच्यामुळे अपक्ष हे आमचेच आहेत जसं बच्चू कडू काय तुम्ही प्रहार पक्षाने जरी वेगळी भूमिका घेतली असेल तरी बच्चू कडूंना दिव्यांगाचा याच्यासाठी जी काही मदत सी एम साहेबांनी केली त्यामुळे ती कनेक्टिव्हिटी आमची आहेच ना but but